मुंबई में नवीन 25,000 झाड लावण्याचा विशेष संकल्प महापालिकेच्या उद्यान विभागाने केलाय। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दिवसभरात महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रात 200 पेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात येणार आहे। मुंबईत प्लास्टिकचा वापर अनियंत्रित पद्धतीने सुरू असल्याचं दिसून येत आहे। प्रामुख्याने कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होतोय। भाजी बाजार फळ बाजारांमध्ये सर्रास अशा पिशव्यांचा वापर होताना दिसतोय। मध्य रेल्वेने यंदाच्या मे महिन्यात मालवाहतुकीतून 789 कोटींची कमाई केली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 3% वाढ झाली आहे। आतापर्यंतची ही सर्वोत्तम मालवाहतूक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे। खाद्यतेलाच्या किमतीत किमान 8 ते 12 रुपये प्रति लिटर कपातीचे निर्देश केंद्रीय अन्नधान्य वितरण मंत्रालयाने विक्रेत्यांना दिले। व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हे निर्देश देण्यात आले। 11वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। कॉलेज पसंतीक्रम असणाऱ्या अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी 8 ते 12 जूनची मुदत आहे। नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है। नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी कालावधीत नवीन विद्यार्थ्यांची ही ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे। तर विद्यार्थ्यांची पहिली प्रवेश यादी 19 जूनला जाहीर होईल। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बोडखा गावामध्ये बकऱ्यांना तापाची साथ आली आहे। या साथीमुळे आतापर्यंत 20 बकऱ्यांचा मृत्यू झाला। पशुपालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या गावाला भेट देऊन तपासणी केली। वाढत्या तापमानामुळे हा परिणाम झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापुरातल्या रुग्णांची हेळसांड होतीये। शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। खासगी रुग्णालयामध्ये जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत आणि हीच लूट थांबवण्यासाठी वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू आहे। आई भवानीचा गजर म्हणजे